अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका 80 वर्षीय वृद्धेची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याची घटना घडली आहे। ही घटना बुधवारी 15 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली। पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी जळगाव स्थानिक शाखेच्या मदतीने अवघ्या 4 तासात गुन्ह्याचा तपास करून नातवाला अटक केली आहे। कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केला असल्याचे समोर आले आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडूभोई वय वर्ष 80 असे मयत आजीचे नाव आहे। त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या। बुधवार 15 मे रोजी सायंकाळी वृद्ध महिलेला अज्ञात इसमाने तिच्याच घरात ठार मारून पोत्यामध्ये बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला मिळताच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आपल्या टीमला घटनास्थळी पाठवून पुढील तपास करण्याबाबत आदेश दिले। गावात गोपनीय माहिती काढली असता मयत मांजाबाई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने हे कृत्य केले असल्याची बातमी पोलीस पथकाला मिळाली। पोलीस पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मयताच्या प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचे समजले। त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथील रणजित पाटील, जितेंद्र पाटील, दीपक अहिरे या पोलीस पथकाने पाचोरा येथून विशाल याला ताब्यात घेतले। पोलिसांनी विशाल भोई यास विचारपूस केली असता विशाल भोई याच्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेडण्याकरिता त्याने आजीकडून पैशांची मागणी केली होती। त्यावर आजीने त्याला नकार दिल्याने विशाल याने आजी मांजाबाई हिचा गळा दाबून तिला जीवेठार मारून मयताच्या हातातील चांदीचे एक पाटली व सोन्याचे कानातले काढून मयताज घरात असलेल्या पोत्यात भरून ठेवत मागील दरवाजाने पळ काढला असल्याची कबुली विशाल भोई याने दिली। संशयित विशाल प्रभाकर भोई यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रणजित पाटील, जितू पाटील, दीपक अहिरे, अभिजित निकम, पंकज सोनवणे, प्रशांत पाटील या पथकाने कामगिरी केली या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने गुप्ती, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही।
वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।